नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षेतील जे काही कायदे आहेत त्यातील एक महत्वाचा कायदा आज आपण कव्हर करणार आहोत ज्याचं नाव आहे बॉम्बे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी एट मुंबई विद्युत कायदा एकोणावीसशे अठ्ठावन्न हा कायदा आज आपण संपूर्ण बघणार आहोत याचे संपूर्ण कलम आपण बघणार आहोत आता जर मी तुम्हाला दाखवलं तर याची एक मोठी आपण पी डी एफच तयार केलेली आहे तुम्हाला मी आता याची पी डी एफ दाखवतो ही एक पी डी एफ आहे जवळपास दहापेक्षा जास्त पेजेस आहेत याच्यामध्ये संपूर्ण कायदा आपण हा कव्हर केलेला आहे आणि तुम्ही जर बघाल तर इथं हा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत दिलेले आहे इथं इंग्रजीमध्ये हा बेर ॲक्टमधून जशाच्या तसा उचलण्यात आलेला आहे आणि इथं त्याचं सगळ्यात सरळ सोपं ट्रान्सलेशन जे आहे भाषांतर देण्यात आलेलं आहे डायरेक्ट गुगल ट्रान्सलेट केलेलं नाही आपण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल केलेले आहे तुम्हाला दिसेल अत्यंत कलरफुल अत्यंत मेहनतीने या सर्व बनवलेले आहेत आपण ओके तर हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे तर बॉम्बे इलेक्ट्रिसिटी अॅक्ट नाईन्टीन फिफ्टी एट बघा एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात हे एकच राज्य होतं आणि त्या राज्याचं नाव होतं बॉम्बे त्याचं नाव होतं बॉम्बे ओके म्हणून या ऍक्टचं नाव बॉम्बे असं पडलं नंतर याच्यात सुधारणा झाली आणि याला महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी ऍक्ट असं नाव देण्यात आलं ओके okay, आणि गुजरात मध्ये गुजरात इलेक्ट्रिसिटी अॅक्ट असं नाव देण्यात आलं ठीक आहे पण हा एक महत्वाचा कायदा होता आणि उद्योग निरीक्षक या पदासाठी हा एक महत्वाचा आहे हा आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत सर्वात आधी इलेक्ट्रिसिटी जो आहे ना हा एक समवर्ती सूचीतील विषय आहे ओके समवर्ती ज्याला कॉनकरंट लिस्ट पण म्हणतात म्हणजे असा विषय की ज्याच्यावर केंद्र आणि राज्य हे दोन्ही कायदे बनू शकतात परंतु राज्याचा सर्वात जास्त कशामध्ये असतो माहितीये का मध्ये केंद्र आहे ना डिस्ट्रीब्युशनमध्ये इंटरफेअर नाही करत इलेक्ट्रिसिटीमध्ये तीन पद्धतीचे जे आहे ना तर ते डिवायडेशन केले जातात एक असतं जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन अशा तीन कंपन्या असतात जनरली जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ना तर ते जनरेशनमध्ये इंटरफेअर करत असते म्हणजे जनरेशनचे त्यांचे कारखाने असतात आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये सर्वात जास्त रोल जो असतो तो राज्यांचा असतो म्हणजे हे सांगण्याचा सा उद्देश हेच होता की या कायद्याद्वारे आपल्याला काय जाणून घ्यायचंय की राज्य सरकारची या इलेक्ट्रिसिटी अॅक्ट मागील काय भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी याला राज्यपालाची संमती देण्यात आली सहा मे एकोणासशे अठ्ठावन्न तसेनंतर ऑफिशियल गॅजेटेटमध्ये सर्वांप्रथम नऊ मे एकोणाशे अठ्ठावन्नला प्रसिद्ध करण्यात आलं आता या गॅजेटेटची तारीख आणि हे पण विचारलं जाऊ शकतं सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यात किती कलम आहेत तर याच्यात पंधरा कलम आहेत पंधरा भाग आहेत पंधरा सेक्शन आहेत तुम्ही असं काही नाव देऊ शकतात आयोग काही नाव देऊ शकतो ऑफिशियली त्याचं नाव आहे सेक्शन पंधरा सेक्शन आहेत ओके पंधरा सेक्शन आहेत आता जर तुम्ही इथं जर काउंट केलं ना तर तुम्ही म्हणाल की सर पंधरा नाही आहेत हे तर पंधरापेक्षा जास्त दिसतात की जसं जर तुम्ही हे काउंट केलं फोर ए फायव्ह ए सेवन ए सेवन बी एट ए तर तुम्हाला दिसेल हे जवळपास पाच एक्स्ट्रा आहेत जे वीस कलम तुम्हाला दिसतील पण असं आहे ना असं हो नाही मोजत आपण म्हणजे संविधानात सुद्धा आपण काय बोलतो की एवढेच कलम आहेत आता जे एक्स्ट्रा ऍड झालेले आहेत ना तर त्यांना आपण काउंट करतो पण जर असं विचारलं की किती कलम आहेत तर एकूण पंधरा कलम आहेत एवढी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हे जे जे चार ए फाईव्ह ए सेवन ए सेवन बी एट ए हे काय आहेत नंतरच्या घटना दुरुस्तीने ऍड झालेल्या आहेत ओके जेव्हा जेव्हा या कायद्यात दुरुस्ती झाली त्याच्यानंतर या ऍड झालेल्या आहेत मूळ कायद्यात या गोष्टी नव्हत्या ठीक आहे मूळ कायद्यात या गोष्टी नव्हत्या म्हणून प्रश्न आला की किती कलम आहेत याच्यात तर लक्षात ठेवायचं पंधरा याचं उत्तर असणार आहे पहिलं कलम काय सांगतात आता बघा एक ते पंधरा सर्व कलम आपण बघून घेऊया कारण की कलमांवर जे ना सिंपल जोड्या लावा टाइप सुद्धा प्रश्न येऊ शकतो एकीकडे कलम देऊ शकतात आणि एकीकडे त्यांच्या तरतुदी देऊ शकतात ओके सिंपली विचारू शकतात की ही तरतूद बॉम्बे इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या कितव्या कल अंतर्गत देण्यात आलेली आहे म्हणून हे सर्व कलम आपण बघणार आहोत हे तर आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत हे आता एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला व्यू सांगणार आहे काय कलम एक मध्ये ना शॉर्ट टायटल एक्सटेंट अँड कमिसमेंट म्हणजे संक्षिप्त शीर्षक त्याची व्याप्ती आणि प्रारंभ म्हणजे कमिन्समेंट म्हणजे काय की त्याची सुरुवात कुठून होईल म्हणजे एखादी गोष्ट दिली असेल की ठीक आहे की आहे इलेक्ट्रिसिटीवर जे आहे दोन रुपये युनिट प्रमाणे पैसे लागतील पण हे कधीपासून सुरू होईल तर याची तारीख म्हणजे कमिन्समेंट सुद्धा इथं देण्यात येणार आहे व्याप्ती म्हणजे की कुठपर्यंत व्याप्ती म्हणजे महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंतच आहे की संपूर्ण महाराष्ट्र आहे की फक्त पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आहे ओके पुढे काही गोष्टींच्या डेफिनेशन देण्यात आलेल्या आहे ओके म्हणजे ही डेफिनेशन काय ठीक आहे पुढचं आहे ड्युटी ऑन युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम वापरलेल्या ऊर्जेच्या युनिटावरील शुल्क किती असेल याच्याविषयी गायडन्स करणार पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्युटी वीज शुल्क कसं भरायचं याच्या संबंधित चार आहे पोर ए काय आहे रेफरन्स फॉर डिसिजन टू अथॉरिटी क्वेश्चन एज टू पार्ट ऑर क्लॉज ऑफ दीस शेड्यूल अंडर विच एनी कन्झम्शन ऑफ एनर्जी फॉल्स म्हणजेच अधिकाऱ्यांच्या प्रश्नांचा निर्णयाचा संदर्भ अनुसूचींचा भाग किंवा कलम ज्याच्या अंतर्गत ऊर्जेचा कुठलाही वापर होतो अशांसाठी एक अथॉरिटी असेल म्हणजे तुम्हाला काय सांगतो म्हणजे सिम्पली म्हणजे हे तर त्यांनी दिलेलं आहे ओके याचा सिम्पली मिनिंग काय होतो की या कायद्यातील कुठली अशी तरतूद असेल ज्याच्याविषयी शंका निर्माण होत असेल ओके बाकी काही गोष्टी असतील तर त्या अथॉरिटीकडे जातील एका अथॉरिटीकडे कडे जातील आणि ती अथॉरिटी निर्णय देणार आहे पुढे लायसन्सी म्हणजे परवाना धारक जो असेल एक्सेट्रा की बुक्स ऑफ अकाउंट अँड सबमिट रिटर्न म्हणजेच लेख विवरणपत्र त्यांना जपून ठेवायचे लेख विवरणपत्र तुम्ही म्हणू शकता डायरी आहे रजिस्टर आहे तर ते जपून ठेवणं गरजेचं आहे फाईव्ह ए पॉवर टू एक्झम सूट देण्याची शक्ती सिक्स इन्स्पेक्टिंग ऑफिसर निरीक्षण अधिकारी काय असेल सात आहे या निरीक्षक अधिकाऱ्याचे अधिकार काय काय असतील पॉवर्स काय काय असतील अपील काय करू शकतो समजा यांनी काही निर्णय दिला त्याच्या विरुद्ध कुठं अपील करू शकतो ते सेव्हन ए मध्ये सेव्हन बी मध्ये काय या निर्णयाची रिव्हिजन कधी होणार आहे पुनर्निरीक्षण कोण करणार आहे एट वसुली कशा पद्धतीने करायची फी ची एट ए टॅक्स टू बी फर्स्ट चार्ज ऑन इलेक्ट्रिसिटी ड्युटी वीज शुल्कावर प्रथम आकारला जाणारा कर नऊ पेनल्टीज दंड काय काय असणार आहे दहा ऑफेन्सेस बाय द कंपनीज म्हणजे कंपन्यांकडनं होणारे गुन्हे अकरा प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन गुड फेथ भावनेने केलेल्या कृत्याचे संरक्षण अकरा बारामध्ये काय पॉवर टू मेक रूल्स नियम बनवण्याचा अधिकार तेरामध्ये काय सेव्हिंग सूट ही सेव्हिंग म्हणजे बचतने खूप सारे लोकांनी इट ट्रान्सलेशन केलं गुगलचं आणि बचत लिहून दिलं बचत म्हणजे इथं काय बचत म्हणून सेव्हिंग आलं की सूट कुठल्या गोष्टींना सूट देण्यात आले सेव्हिंग देण्यात आले ओके पुढचं रिपिल्स अँड सेव्हिंग रिपिल म्हणजे काय रद्द ओके त्याला मराठीमध्ये आणखी एक शब्द येतो निरसन आणि सेव्हिंग म्हणजे सूट आणि पुढचं अनु अनुषंगिक म्हणजे म्हणू शकता शेवटचं शेवटचा पार्ट तर हे आहे पंधरा हे ना हे तुमचं व्यवस्थित पार्ट असलं गरजेचं जास्त रिव्हिजन करायची आहे ओके हे जरी तुमचं थोडं लक्षात आलं ना तरी तुमचा हा ऍक्ट व्यवस्थित लक्षात राहणार आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया थोडस टायटल देण्यात आलेलं आहे टायटल काय अन ऍक्ट टू ऑन दिन्झम्पन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इन द स्टेट ऑफ बॉम्बे मुंबई राज्यात विद्युत ऊर्जेच्या वापरावर शुल्क आकारण्याची तरतूद करणारा कायदा किती शुल्क वाप आकारला पाहिजे त्याच्या संबंधित कायदा पण याच्यात हा मुंबई शब्द वगळून आता हा महाराष्ट्र शब्द ऍड झालेला आहे हे तुमचं इथे ते लक्षात येणं गरजेचं आहे ठीक आहे हे टायटल आहे पुढे जाऊया आपण सगळ्यात आधी पहिलं कलम बघूया पहिल्या कलमामध्ये शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमिटमेंट देण्यात आलेले बघूया या कायद्याला महाराष्ट्र विद्युत शुल्क कायदा असे म्हटले जाईल म्हणजेच आधी याचं नाव होतं की या कायद्याला बॉम्बे इलेक्ट्रिसिटी अॅक्ट म्हटलं जाईल परंतु याला आता काय म्हणतात महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी ड्युटी ऍक्ट या ऍक्ट ची व्याप्ती टायटल समजलं तुम्हाला टायटल आहे शॉर्ट टायटल काय महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी ड्युटी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी ड्युटी हे काय झालं शॉर्ट टायटल एक्सटेंड कुठपर्यंत असणार आहे संपूर्ण महाराष्ट्र याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे कमिसमेंट कधी हा कायदा कधीपासून लागू होईल ज्या दिवशी या कायद्याला ऑफिशियल गॅजेटेडमध्ये स्थान देण्यात येईल त्या तारखेपासून अमलातील ऑफिशियल गॅजेट कधी बघा नऊ मे एकोणासशे अठ्ठावन्न पासून हा कायदा लागू करण्यात येईल असं कुठे दिलेलं आहे त्या कायद्यामध्येच दिलेलं आहे ज्या दिवसापासून हा राजपत्रात प्रकाशित होईल त्या दिवसापासून तर राजपत्रात कधी प्रकाशित झाला नऊ मे एकोणासशे अठ्ठावन्नला ठीक आहे तिन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या पुढे आता दुसऱ्या भागात ना काही डेफिनेशन देण्यात आलेलं आहे की आता पहिले डेफिनेशन त्याच्यात आहे की ग्राहक म्हणजे काय ग्राहक म्हणजे सिंपल म्हणजे आपण जो इलेक्ट्रिसिटी वापरतो ना तर त्याला ग्राहक म्हटलं जातं मग यांच्या डेफिनेशन नुसार बघूया कन्झ्युमर मीन्स एनी पर्सन म्हणजे कुठलाही व्यक्ती हु इज सप्लाय विथ एनर्जी ज्याला विजेचा पुरवठा केला जात असेल ऑन द पेमेंट ऑफ चार्जेस काहीतरी शुल्काच्या बदल्यात त्याला त्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जात असेल अदर बाय अदरवाइज बाय अ लायसन्सी ऑर बाय एनी अदर पर्सन हु जनरेट्स एनर्जी बट डज नॉट इन्क्ल्यूड अ लायसन्सी टू हुम एनर्जी सप्लाइड बाय द स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड कॉन्स्टिट्युंट अंडर दी सेक्शन फायव्ह ऑफ द इलेक्ट्रिसिटी फोर्टी एट एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही ओके एवढं काही विचारत नाही सिंपल असं लक्षात ठेवायचा कुठलाही व्यक्ती की ज्याला एनर्जी दिली जाते आहे काहीतरी शुल्काच्या बदलेत ओके काहीतरी शुल्क भरल्यानंतर त्याला ऊर्जे ऊर्जेचा पुरवठा केला जात असेल अशा व्यक्तींना आपण ग्राहक म्हणणार आहोत पुढे आता ऊर्जा म्हणजे काय ऊर्जा म्हणजे सिंपल इलेक्ट्रिकल एनर्जी ऊर्जा म्हणजे सिंपल इलेक्ट्रिकल एनर्जी आता या ऊर्जेचा वेगवेगळा अर्थ पण होऊ शकतो ना केमिकल एनर्जी असू शकते वेगवेगळ्या एनर्जीज असू शकतात तर त्याच्यामुळे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कुठली एनर्जी तर ही आहे इलेक्ट्रिकल एनर्जी विद्युत ऊर्जा असेल पुढे लायसन्सी म्हणजे काय परवानाधारक म्हणजे काय असणार आहे बघा लायसन्सी मीन्स एनी पर्सन लायसन्स अंडर दी पार्ट टू ऑफ द इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट नाईन्टीन टेन म्हणजे एकोणावीसशे दहा मध्ये आलेल्या कायद्याच्या दुसऱ्या भागाप्रमाणे असा कुठलाही व्यक्ती ज्याच्याकडे काहीतरी परवाना प्राप्त असलेल्या व्यक्तीला आपण परवाना धारक म्हणणार आहोत म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट अंडर द सेक्शन एटीन ऑफ दॅट ऍक्ट म्हणजे या ऍक्टच्या सेक्शन अठ्ठावीस अंतर्गत इन अ बिझनेस ऑफ सप्लाय अँड स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड कॉन्स्टिट्युएंट अंडर सेक्शन ऑफ द इलेक्ट्रिसिटी ऍक्ट नाईन फोर्टी म्हणजे काय परवानाधारक म्हणजे अशी व्यक्ती की जिला भारतीय विद्युत कायदा एकोणासशे दहाच्या भाग दोन अंतर्गत ऊर्जा पुरवठा करण्यासाठी परवाना प्राप्त झालेला आहे त्याला परवाना प्राप्त झालेला आहे कुठल्या कायद्याअंतर्गत इथं स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की एकोणीसशे दहाच्या कायद्याअंतर्गत तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी नाईन्टीन फोर्टी एट चा करू शकतात ठीक आहे तर एकोणीसशे दहाच्या कायद्याअंतर्गत अशा परवानाधारक व्यक्ती की जी ऊर्जेचा पुरवठा करत आहे तर त्याला लायसन्स ही असं आपण म्हणणार आहोत आता बघा आपली उद्योग निरीक्षकची ऑनलाईन बॅच सुरू आहे आपण उद्योग निरीक्षकचा संपूर्ण तांत्रिक भाग सहा ते दहा घटक कव्हर करतो आणि कायदे आपण सर्व सोप्या भाषेत घेण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघितलं असेल आपल्या नोट्स इंग्रजी आणि मराठीमध्ये जे सध्या कोणीच देत नाही आहे बघा खूप सारे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना मराठी एवढं जमत नाही म्हणून इंग्रजीमध्ये नोट्स देणारा हा आपला एकमेव उपक्रम आहे कोर्सची व्हॅलिडिटी सहा महिने असणार आहे पंधरा जुलैपर्यंत कोर्स कम्प्लीट होईल त्यावेळेपर्यंत लेक्चर बघू शकतात परंतु जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरतील त्यांच्यासाठी ही लिमिट काढून घेण्यात येईल त्यांना अनलिमिटेड देण्यात येईल डाउट सॉल्विंग सेशन असेल सर्व लेक्चर ॲपवरील विकली टेस्ट होईल तीसपेक्षा जास्त असतील आणि सर्व रेकॉर्डेड असतील लाईव्ह लेक्चर नसणारे लक्षात लाइव लाईव्ह नसारे सर्व रेकॉर्डेड असणारे तुम्ही कधीही बघू शकता ओके अधिक माहितीसाठी तुम्ही मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतात किंवा जर काही लिंक दिली असेल त्याच्यावरून डायरेक्टली ॲप डाउनलोड करून तुम्ही फीस पे करू शकतात पुढे जाऊया आपण पुढची डेफिनेशन आहे न्यू इंडस्ट्रीयल अंडरटेकिंग तर न्यू इंडस्ट्रीयल अंडरटेकिंग म्हणजे नवीन औद्योगिक उपक्रम याची डेफिनेशन देण्यात आलेली आहे म्हणजे असं आता याच्यासाठी तीन क्रायटेरिया ठरवणार हा पहिला क्रायटेरिया दुसरा क्रायटेरिया आणि तिसरा क्रायटेरिया पुढच्या पेजवर हो आहे पहिला क्रायटेरिया काय सांगतो म्हणजे न्यू इंडस्ट्रीयल अंडरटेकिंग कोणाला म्हणायचं विच इज नॉट फॉर्म बाय स्प्लिटिंग अप ऑर रिकन्स्ट्रक्शन ऑफ बिझनेस ऑलरेडी इन एक्झिस्टिंग म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या आ, बिजनेस पासून विभाजनापासून तयार झालेला नसावा किंवा पुनर्बांधणीपासून तयार झालेला नसावा रिकन्स्ट्रक्शन पासून तयार झालेला नसावा किंवा तो ट्रान्सफर बिझनेस नसावा म्हणजे ए कडे होता एने बी ला ट्रान्सफर तस केला तसं पण नसावं ठीक आहे पुढे त्यांचं काय म्हणणं आहे की बॉम्बे इलेक्ट्रिसिटी ड्युटी अमेंडमेंट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी टू ला सुरू झाल्यानंतर किंवा त्यानंतर किंवा अशा सुरू होण्यापूर्वी लगेच पाच वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी प्रथमच वस्तूची उत्पादन करण्यास सुरुवात करते अशांना आपण न्यू इंडस्ट्रीय अंडरटेकिंग म्हणणार आहोत म्हणजे एकोणीसशे बासष्ट मध्ये जेव्हा हा कायदा तयार झाला त्याच्यापासून सलग पाच वर्षांपर्यंत अशी कुठलीही इंडस्ट्री की जिने आपलं प्रथमच आर्टिकल तयार केलं आहे आर्टिकल म्हणजे वस्तू ओके इथं आर्टिकल म्हणजे वस्तू प्रोड्युसेस आर्टिकल म्हणजेच वस्तू किंवा गुड्स म्हणू शकतात अशी कुठली इंडस्ट्री करत असेल तर त्याला या न्यू इंडस्ट्रीयल अंडरटेकिंग ची डेफिनेशनमध्ये कन्सिडर केलं जाणार आहे आता या डेफिनेशनमध्ये का कन्सिडर केलं जाणार आहे कारण की त्यांना काहीतरी बेनिफिट्स भेटणार आहे ठीक आहे पुढचं कलम तीन बघूया ड्यूटी ऑन युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कंज्यूम वापरलेल्या ऊर्जेच्या युनिटावरील शुल्क शाल म्हणजे त्यांच्यावर इम्पोज होईल आणि पेड करावा लागेल त्यांना ओके या कायद्याच्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या दरानुसार वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या युनिटवर राज्य सरकारकडून शुल्क आकारले जाईल व ते दिले जाईल ओके म्हणजे राज्य सरकारला तुम्हाला द्यावं लागेल ठीक आहे स्टेट गव्हर्नमेंट काय करेल काहीतरी ठरवेल की दोन रुपये युनिट आहे तर समजा तुमचं दोनशे रुपये बिल आलं तर दोनशे रुपये बिल झालं म्हणजे तुमच्यावर इम्पोज केलं गेलं आता हे इम्पोज पण स्टेट गव्हर्नमेंट करणार आहे ओके आणि तुम्हाला पे पण स्टेट गव्हर्नमेंटला करायचं आहे ठीक आहे याच्यासाठी जो काही रेट असेल ना तर तो, तो रेट या कायद्याच्या शेड्यूलमध्ये मेन्शन केलेला असेल ठीक आहे शेड्यूल म्हणजे काय असते लास्टला एक लिस्ट असते त्या लिस्टमध्ये मेन्शन केलेला असेल तर अशा पद्धतीने या कायद्याचा काही भाग आपण इथं कव्हर केलेला आहे युट्यूबवर या कायद्याचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला ॲपवर मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे बघा या कायद्यामध्ये फक्त आपण कलम तीन पर्यंतच गेलो बाकी खूप डिटेलमध्ये बघा ही जर तुम्ही पेडीएफ जर बघितली ना खूप डिटेलमध्ये घेतली आहे तर याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण व्यवस्थित पद्धतीने घेतलं हा व्हिडिओ जवळपास तीस चाळीस मिनिटांचा आहे परंतु तुम्हाला इथं चौदाच मिनिटांचा जवळपास चौदा पंधरा मिनिटांचाच दिसणार हा संपूर्णपणे कव्हर केला जाणार आहे आपल्या बॅचेसमध्ये फक्त बॅचेसची नऊशे नव्याण्णव फी आहे ते तुम्हाला द्यायची आहे आणि अशाच पद्धतीचे बाकीचे जे कायदे असतील ते तुम्हाला कव्हर करून मिळतील ते इंग्रजी आणि मराठीचं मिश्रण मिळेल जेणेकरून सायन्सच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल तर विचार करू नका आलेली संधी करू नका आणि नऊशे नव्याण्णव मध्ये ऑनलाईन बॅच जॉईन करा आणि टेस्ट इन्स्पेक्टरच्या तांत्रिक भागात जास्तीत जास्त मार्क मिळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र